विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA प्रथम वर्षातील आधुनिक मराठी कविता या अभ्यासक्रमाचा एक एक घटक अभ्यासत होतो। याचं जे नाव आहे आपल्या पेपरचं हे आधुनिक मराठी कविता आहे। मागच्या सत्रामध्ये हे आधुनिक आणि मध्ययुगीन, म्हणजे मध्ययुगीन आणि आधुनिक मराठी कविता असं होतं, कारण की त्यामध्ये महानुभाव संप्रदायाच्या, वारकरी संप्रदायाच्या आणि वेगवेगळ्या संतांच्या कविता तिथं समाविष्ट होत्या। परंतु यावेळेस तुम्हाला निखळ स्वरूपात आधुनिक मराठी कविता आहेत आणि हा जो आधुनिक मराठी कवितेचा पेपर आहे यामध्ये एकूण तुम्हाला साधारणतः 21 कविता आहेत आणि या ज्या कविता आहेत या वेगवेगळ्या पठडीतल्या आहेत। काही साठोत्तरी मराठी कविता आहेत, त्याच्यामध्ये काही गीत आहेत। साठोत्तरी म्हणजे 1960 नंतर जे लिहिलं गेलं ते। काही मार्क्सवादी कविता आहेत, काही आंबेडकरवादी कविता आहेत, काही ग्रामीण कविता आहेत, काही आदिवासी कविता आहेत, स्त्रीवादी, मुस्लिम कविता, जागतिकीकरणानंतरची कविता आणि वेगवेगळे काव्य प्रकार सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासक्रमाला देण्यात आलेले आहे। तर हा जो सगळा अभ्यासक्रम आहे हा सर्वांगीण आहे। कवितेच्या प्रत्येक प्रकाराचा एक एक नमुना किंवा दोन दोन नमुने तुम्हाला अभ्यासायला मिळावेत अशी इथं अपेक्षा आहे। तर आपला जो अभ्यासक्रमाचा जो पहिला भाग आहे तो आहे साठोत्तरी मराठी कवितेचा आणि या साठोत्तरी मराठी कवितेमध्ये तुमची जी पहिली कविता आहे ती आहे आरती प्रभू यांची। आरती प्रभू हे त्यांचं टोपण नाव आहे, त्यांचं मूळ नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर आणि त्यांच्या कवितेचं नाव आहे कुणाच्या खांद्यावर। तर हे चित्र, हे एक चित्रपटातलं गाणं आहे, हे एक गीत आहे। आरती प्रभू हे जसे कवी म्हणून ओळखले जातात तसेच गीतकार म्हणून, म्हणजे त्यांचं अनेक कविता या चित्रपटामध्ये त्या काळातल्या घेतल्या गेल्या। तर त्यांचं जे जन्म आहे तो 1930 झाला आणि त्यांचा मृत्यू 1976 झाला। ते कवी, कथाकार, कादंबरीकार व नाटककार म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नावावर जोगवा, दिवे लागण, नक्षत्राचे देणे या ज्या काव्यसंग्रह त्यांच्या नावावरचे आहेत त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि सनई रानपाखरू हे त्यांचे कथासंग्रह आहेत। कोंडुरा, त्रिशंकू, गणुराया आणि चानी, भोगधेय आणि अजगर या त्या काळातल्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत। 10 बाजीराव, अवध्य, सगे सोयरे ही त्यांची नाटकं आहेत आणि वारा वाहे ऋणझुना हा त्यांचा ललित लेख संग्रह देखील प्रसिद्ध आहे। तर त्यांचं लेखनाचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की ते प्रतिकात्मकतेमध्ये बोलायचे, सरळ बोलायचे नाही, थोडंसं गूढता हा त्या साठोत्तरी काळातला एक भाग होता। गूढता म्हणजे सरळ बोलायचं नाही, थोडंसं आपल्याला विचार करायला लावणारं असं ते संवेदनशीलता आणि काव्यात्मकता असे ते घटक होते। तर आपण त्यांची ही जी कविता पाहणार आहोत ही कविता आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे आणि ही कविता सामना हा त्या काळामधला खूप गाजलेला चित्रपट होता, राजकीय भाष्य करणारा तो चित्रपट होता। निळू फुले वगैरे, श्रीराम लागू वगैरे त्या काळामध्ये मोठमोठी मंडळी या चित्रपटामध्ये होती आणि हे जे गीत आहे किंवा ही जी कविता आहे ही त्या काळामध्ये त्या चित्रपटाचं एक टायटल सॉन्ग ज्याला म्हणता येईल तशा पद्धतीचं ते वापरली गेली आणि म्हणून ही त्या काळामध्ये खूप गाजली, हे गाणं खूप गाजलं त्या काळामध्ये। त्याचं संगीत कसं होतं, हे कसं गाजलं, त्या चित्रपटाची पार्श्वभूमी आपल्याला पाहायची नाही आहे, परंतु तरीही ते जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने त्यांनी वापरलेलं आहे, ते गळ्यावर कसं म्हटलं गेलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। योगायोगानं आज ते गाणं यूट्यूबवर वगैरे उपलब्ध आहे,
मी त्याचीच रेकॉर्डिंग करून तुम्हाला दिलेली आहे, आता देत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याचं गाणं नेमकं कशा पद्धतीनं म्हटलं जातं. तर तुम्ही शांतपणे जरी हे ऐकलं तरी तुमच्या लक्षात येईल की हे गाणं कशा पद्धतीनं म्हटलं जात आहे. तर आता आपण ऐकूयात हे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे गीत ऐकूयात आपण, आणि त्याच्यानंतर या गीताचं विश्लेषण करूयात. तर अशा पद्धतीची ही एक फार सुंदर गीत होतं त्या काळामध्ये. या गीताचा जो आशय आहे तो आशय अशा पद्धतीचा आहे की काही लोक हे अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि विशिष्ट ध्येयासाठी, समाजासाठी किंवा त्यांचे स्वतःचे अशी काही मूल्य असतात की जे स्वतः काम करतात, आणि तशा मेहनती लोकांचा, तशा प्रामाणिक लोकांचा फायदा इथले काही स्वार्थी लोक उचलतात आणि स्वतःचं सगळं काम त्यांच्या अंगावर टाकून देतात. तर अशा पद्धतीचा हा आशय असणारी ही कविता आहे. मी मुद्दामहून जेव्हा तुम्ही गीत ऐकत होतात तेव्हा मी मुद्दाहून कवितेचा जो भाग आहे, कविता जी आहे, ती तुमच्यासमोर दिली, आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की कवितेप्रमाणे गीत नाही किंवा गीताप्रमाणे कविता नाही, म्हणजे जसे तो गाणं म्हणतोय त्या क्रमानं ती कविता नाही आहे. म्हणजे त्याचं सुरुवातीचं जरी सारखं असलं
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, तरीही तो दुसऱ्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत ही जी कविता आहे ती त्यांनी बदललेली आहे. कारण त्यांना चाल, सूर, ताल, संगीत लावायचं आहे आणि म्हणून हे गीत नक्कीच बदललेलं आहे, त्याला गरज पडली. त्याचबरोबर इथं जे गीत आहे ते केवळ दोनच कडव्यांचं आहे, तिसऱ्या कडव्यांचं नाही. इथं मात्र कविता जी आहे ती आपल्याला तीन कडव्यांची आहे आणि आपल्याला ती आता अभ्यासायची आहे. हे गीत तुम्ही ऐकल्यामुळं, संगीतबद्ध केल्यामुळं, ही एक संगीतबद्ध केलेलं ऐकल्यामुळं तुम्हाला हे धीरगंभीर स्वरूपाची कविता आहे हे तर लक्षात आलं असेलच. आणि ही समाजातल्या एका वाईट प्रवृत्तीचं निर्देशन करणारी आहे, एका वाईट प्रवृत्तीला उजेडात आणणारी आहे. आणि त्या वाईट प्रवृत्तीमुळं चांगल्या प्रवृत्तीचं कसं वाईट होतं, त्याचं कसं आयुष्य उद्ध्वस्त होतं हे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे. तर आता आपण आपल्या कवितेच्या ओळी पाहूयात. कवी सुरुवातीलाच म्हणतोय, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुठे उतरावे कशासाठी तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. म्हणजे पहिलीच ओळ आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. खांद्यावर ओझं घेणं म्हणजे स्वतःचं सामान आहे ते आपण घेऊन चाललो, हे स्वतःचं सामान आहे, स्वतःचं ओझं उचलणार. पण इथं दुसऱ्याचंच कुणाचं तरी ओझं आहे आणि ते दुसराच कुणीतरी वाहतो आहे, ते घेऊन जातो आहे. आणि त्याच्यानंतर ते प्रश्न पुढे मांडतात, कुठे उतरावे कशासाठी तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, या सगळ्यांचा हिशेब ठेवायचा कुणी, मनातल्या मनात कुजून जगतात कुणी, गुलाब राहतील तरीही ताजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. आता याचा कवितेचा जो अर्थ आहे, इथं कोण कुणी हा शब्द वापरलेला आहे, हा एक असा प्रश्नार्थक शब्द आहे ज्याचा कर्ता अज्ञात असतो. आणि कवीला नेमकं हेच सांगायचंय की कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं, म्हणजे एखाद्याचं काम आहे तो दुसराच कोणतरी करतोय, आलं लक्षात. आणि ते काम असं करतोय की कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, म्हणजे कोण कुणासाठी किती काम केलं, रक्त ओकून मेलं, किती मेहनत केली, याचा हिसाब कोण ठेवतो का? या जगामध्ये कुणीही कुणाचा हिसाब ठेवत नाही. मनातल्या मनात कुजून जगतात कुणी, म्हणजे एखाद्याचं काम करायची इच्छा नसते परंतु तरीही परिस्थिती अशी असते की लोक ते काम करतात. अनेक चांगले सुशिक्षित लोक जे असतात त्यांना जे की खरं तर त्यांची पात्रता मोठ्या नोकरीची असते परंतु त्यांनासुद्धा मिळेल ती नोकरी करावी लागते, तेव्हा काय करतात, ते स्वतःच ते स्वतःमध्ये चढफडत जातात, स्वतःला रागवत जातात. आणि अशा वेळी जर दुसऱ्याने एखाद्याने त्याच्यावर स्वतःचं काम लादलं तर आणखीनच त्यांचं आयुष्य ते स्वतःला अपमानित समजतात. तर अशा पद्धतीनं हा जो सगळा भाग आहे, राजकारणाचा भाग असेल, समाजकारणाचा भाग असेल, हुकुमशाहीचा भाग असेल, याच्यामध्ये काय होतं तर लोक स्वतःला चढफडत राहतात परंतु तरीही त्याची नोंद कुठं होते का? समाजामध्ये एखाद्या माणसानं काम केलं नाही आणि त्यानं दुसऱ्याकडून काम करून घेतलं, त्याच्यामध्ये त्याचं नुकसान झालं काम करणाऱ्याचं, तरी त्याची दखल कोणी घेत असतं का? तर यांनी म्हटलेलं आहे की अशी दखल कुणीही घेत नसतं. तुम्ही एखाद्यावर एखादं काम लादलं, एखाद्याकडून बळजबरीनं काम करून घेतलं, एखाद्याचा अपमान केला, तरीही या जगामध्ये कुणीही तुमच्याकडे लक्ष देत नाही. कारण की कुणी हा जो शब्द आहे हा करता नसतो, हे समाजामध्ये चलत असतं, समाज त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणूनच याच्यामध्ये एक ओळ येते, गुलाब राहतील तरीही ताजे. म्हणजे लोक मरतील, लोकांना छळलं जाईल, लोकांना त्रास दिला जाईल, लोक काम करतील तरीही लोक काम करतील, काही लोक त्यांच्याकडून काम करून घेतील, आणि तरीही हा समाज जो आहे, हा जो गुलाबासारखा दिसणारा समाज जो आहे तो असाच सुरक्षित राहील, कारण की इथं कुणीही कुणाकडे लक्ष देणार नाही. आता हा जो संदर्भ आहे हा संदर्भ भ्रष्ट काम न करणाऱ्या लोकांसाठीचा दिलेला आहे, तो राजकीय आणि सामाजिक भूमिकेतून त्या चित्रपटामध्ये आला होता. आपणही आपल्या समाजामध्ये पाहतो की काही आयते लोक असतात आणि ते अशा पद्धतीने दुसऱ्याकडून एखादा काम करून घेतात.
तर त्यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे की एखाद्याला इच्छा नसते तरीही ते करतात. दुसऱ्या कडव्यामध्ये त्याच भूमिकेची थोडीशी पुढची आवृत्ती घेतलेली आहे. ते म्हणतात, इथले सगळे दिवे विझून जातात. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे रस्ता. म्हणजे तो माणूस त्याच्या एवढा गुलामगिरीमध्ये गेलेला असतो, जो ओझं घेऊन चालत असतो दुसऱ्याचा, तो एवढ्या गुलामगिरीमध्ये गेलेला असतात की त्याच्यासाठी सगळे दिवे, सगळे प्रकाशाचे मार्ग विझून जातात. अंधारात वृक्ष गोठून झडत राहतात. गोठून झडत राहतात म्हणजे एवढा अंधकार असतो समाजामध्ये, आजूबाजूचे लोक एवढे काय म्हणता येईल त्याला, भ्रष्ट असतात, की एवढा मोठा वृक्षसुद्धा झडत जातो. झडत म्हणजे तेच आपण जे पहिल्या कडव्यामध्ये पाहिलं, कुजून जगणं, झडत राहणं, हा त्याच एका मानसिकतेचा प्रकार आहे. कुणी करतात प्रीत, कुणी करतात पूजा, कुणी खोकत खोकत जीवनाशी पैजा, मारून म्हणतात आम्ही राजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. म्हणजे काही दिवे विझून जातात, दिवे विझून जातात म्हणजे जे प्रकाश जिथून मिळू शकतो तो संपतो. मोठा वृक्षसुद्धा गोठून जातो, तो झडत जातो. आणि असं आयुष्य असूनसुद्धा काही लोक स्वतःच्या आयुष्यावर किंवा त्या परिस्थितीवर प्रीत करतात, त्यांना ती आवडते. कोणी त्या व्यक्तीची पूजा करते, म्हणजे जो त्रास देणारा आहे किंवा जो ज्याचा खांदा आपण ओझं घेतलेला आहे. हे विशेषतः हे जे गीत आहे हे खास करून राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याविषयी आहे. म्हणजे ही जी कविता लिहिली गेलेली आहे किंवा कवितेचा जो वापर गीतामध्ये केला गेलेला आहे तो राजकीय संबंधित आहे, की राजकारणातले लोक किती भ्रष्ट असतात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांचं किती काम करावं लागतं या पद्धतीचं आहे. तर ते भ्रष्ट असूनसुद्धा त्यांची जबाबदारी यांच्यावर देऊनसुद्धा काय करतात, हे त्यांच्यावर प्रीत लावतात, प्रेम करतात, त्यांच्या आपुलकीनं चौकशी करतात. काही जणं तर त्यांची पूजा करतात की हा किती चांगला माणूस आहे. आणि काही काही तर खोकत खोकत जीवनाशी पैजा मारून म्हणतात आम्ही राजे. म्हणजे काही काही लोकांना वाटतं की आपल्या हातात आता सत्ता आहे, खोकत असतात. खोकत म्हणजे ते काही तेवढी सशक्त नसतात, त्यांना खायलाही भेटत नाही. खोकलण्याचा अर्थ काय, ते कुपोषित आहेत. त्यांचं सगळं जे खाण्याचं साहित्य आहे किंवा जे त्यांचा सकसपणा आहे तो त्यांच्या मालकांना घेऊन गेले, चोरलेला आहे त्यांच्याकडून. परंतु तरीही त्यांना असं वाटतं की आम्ही राजे आहोत, आम्ही सत्ता चालवत आहोत. परंतु वास्तविक तसं नसतं, त्यांचंही आयुष्य त्यांच्याही खांद्यावर दुसऱ्याचं ओझं दिलेलं असतं. म्हणजे इथं कवीनं जे खांद्यावर घेऊन चाललेले लोक आहे दुसऱ्याचं ओझं, किंवा ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे, त्यांच्यापैकी काही जणं झुरत झुरत मरतात, काही जणं स्वतंत्र होऊ शकत नाहीत, तर काही जण मात्र आपल्याला गुलाम बनवण्यावर प्रेम करतात, आपल्या गुलाम बनवणाऱ्याला दैवत बनवतात. आणि कधी कधी त्यांना असं वाटतं की आपण सत्तेमध्ये आहोत, आपण सत्ताधारी आहोत. परंतु वास्तविक तसं नसतं. तो शेवटी ओझेच घेऊन वाहत असतो. आता त्या गाण्यामध्ये जे तिसरं कडवं नव्हतं ते कडवं इथं आहे. आणि याच कडव्यामध्ये त्या संपूर्ण कवितेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ते म्हणतात, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी. म्हणजे असं जे गुलामगिरीचं आयुष्य असतं, ज्या जिथं की आपल्याला आपलं आयुष्य जगता येत नाही, दुसऱ्याच्या आयुष्याच्या सगळं ओझं घेऊन आपल्याला जगावं लागतं, ते म्हणतात अंत झाला असता आधी. म्हणजे मरण्याआधीच तो माणूस मेलेला आहे, अस्त झालेला आहे. आणि जन्म एक व्याधी, जन्म ही एक बिमारी वाटते. कारण काय बिमारी वाटते, कारण की आपण कुणाचं ओझं घेऊन चाललेलो आहोत, दुसऱ्याचं ओझं घेऊन चाललेलो आहोत. आपल्या डोक्यावर, आपल्या विचारावर, आपल्या आयुष्यावर दुसऱ्याची छाया, दुसऱ्याची हुकूमत चालू आहे. म्हणून म्हणतात, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, व्याधी ठरलेली, बिमारी ठरलेली. वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. वेदनांची गाणी म्हणजे आपण जे कविता म्हणतो किंवा जे दुःखाचं गीत म्हणतो हे काय असतं, पोकळ समाधी. तिथून सुद्धा आनंद मिळत नाही. कुणी देतो एक हाळी त्याचाच पडतो बळी. हाळी म्हणजे आवाज देतो. कुणीतरी एखादा असतो जो ही गुलामगिरी नाकारतो, परंतु काय केलं जातं,
त्याचाच पडतो बळी, त्यालाच बळी दिला जातो, त्याला वर येऊ दिलं जात नाही. हारासारखे हौतात्म्य त्याच्या येते गळी. आणि असा जो कोणी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतो त्याचा बळी दिला जातो आणि त्याच्या गळ्याला हार टाकला जातो. कधी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पूजा केली जाते की अरे हा किती चांगला मोठा माणूस होता, तो किती मोठा हौतात्मा होता, सगळ्या समाजासाठी तो लढला, परंतु जेव्हा तो लढत होता तेव्हा त्याचा कोणीही सोबत देत नाही. आणि म्हणून म्हणते की त्याचा हौतात्म्य येते गळी, फक्त हारापुरतंच त्याचा हौतात्म्य असतं. एक दिवस त्याला हार घालतात, त्याला जय जयकार करतात, नंतर लोक विसरून जातात. त्याच्यानंतर म्हणतात, त्याचे त्याला माहीत पंजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. जो मेलेला आहे, ज्यानं हौतात्म्य पत्करलेलं आहे, त्यालाच माहीत असतं की त्याचा बळी कसा गेलेला आहे. लोकांना फक्त तो दिसतो, त्याचं नाव दिसतं, त्याला त्याचा मूर्ती दिसते, त्याचा पुतळा दिसतो, परंतु त्याची जगण्याची जी वेदना असते ती त्याची त्यालाच समजते. तर अशा पद्धतीनं ही जी कविता आहे ही अतिशय समर्पक अशा स्वरूपाची कविता आहे. यामध्ये राजकीय स्वार्थ हा जरी मध्यवर्ती भूमिकेतून असला तरीही हा एक प्रवृत्तीचा भाग आहे. म्हणजे काही लोक हे चांगलेच असतात आणि ते काम करायला, लोकांची सेवा करायला, लोकांना मदत करायला नेहमी उत्सुक असतात. आणि दुसरे जे लोक असतात ते या चांगल्या लोकांचा फायदा उचलतात, या चांगल्या लोकांवर आपलं काम लादतात, या चांगल्या लोकांचा बळी घेण्याचा प्रयत्न करतात आणि यांचं क्षमता वापरून, यांचं काम वापरून स्वतःचा मोठेपणा वाढवतात. तर असे ही जे स्वार्थी प्रवृत्ती आहे आणि निस्वार्थी प्रवृत्ती आहे, म्हणजे एकीकडे स्वार्थ आहे दुसरीकडे निस्वार्थ आहे. एकाला पैसे कमवायचे आहेत, दुसऱ्याला अजिबात पैसे कमवायचे नाहीत, घरचे गेले तरी चालतात. काही लोकांना नाव कमवायचं आहे, काही लोकांना नाव नको आहे. असं जे एकमेकांमध्ये विरोधाभासात्मक जे समाजामध्ये लोक असतात, तर त्यामध्ये जे स्वार्थी लोक असतात ते अशा चांगल्या लोकांचा कसा फायदा उचलतात आणि त्यांचा कसा बळी जातो याच्याविषयी त्यांनी कवीनं अतिशय सुंदर पद्धतीनं भाष्य केलेलं आहे. इथं कोणाचाही उल्लेख त्यांनी केलेला नाही. अत्यंत सोपी अशी कविता आहे. ही कविता गद्यात्मक स्वरूपाची आहे, ही गळ्यावर म्हणण्यासारखी कविता नाही आहे. विशेषतः गीत तर अजिबातच नाही, कारण की गद्य स्वरूपात आहे, याचा आशयसुद्धा फार सखोल आहे. परंतु जेव्हा याच्यामध्ये बदल केला गेला, आपण ते गीत ऐकलं, याच्या मांडणीमध्ये बदल केला, याच्या चालीमध्ये बदल केला, याच्या शब्दामध्ये बदल केला, आदला बदल केली आणि त्या कवितेच्या सोयीच्या हिशोबानं, त्या चालीच्या हिशोबानं त्याचं गीत बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही एक अतिशय सुंदर कविता आहे आणि मला वाटते की तुम्हाला ही कविता समजली असेल. तर हे जे चिंतामण त्र्यंबक खालुनकर आहेत यांच्या आणखीन सुंदर कविता आहेत, त्यांना आरती प्रभू या नावानं ओळखलं जातं. तर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही त्यांना आरती प्रभू असं जर टाईप केलं गुगलवर, त्यांच्या कविता जर टाईप केल्या, तर आणखीन चांगल्या कविता तुम्हाला वाचायला मिळतील. तर इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढचं जी कविता आहे ती कविता अभ्यासूयात. धन्यवाद.